विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. लेके रहेंगे, लेके रहेंगे विदर्भ राज, लेके रहेंगे. नमस्कार, जय विदर्भ. विदर्भ की बात मध्ये तुमचं स्वागत आहे, आपणा सर्वांचं स्वागत आहे. चला आज आपण जाणून घेऊया स्वतंत्र विदर्भ राज्याबद्दलचं माहिती. आणि मी रंजना मामर्डे विदर्भ राज्य आंदोलन समितीची विदर्भ प्रदेश महिला अध्यक्ष म्हणून काम पाहते. आज आपण विदर्भाबद्दल जाणून घेऊया, काय काय आहे, किती वर्षापासूनची विदर्भाची मागणी आहे, कशी कशी कोणी कोणी केली, हे आपण मग जाणून घेऊया. तर तुम्हाला सांगते, तुम्ही जर आपल्या मोबाईलमध्ये तुम्ही महाभारतकालीन भारत वंश नकाशा असं जर गुगलवर टाकलं तर त्याच्यात तुम्हाला एक नकाशा येतो. त्या नकाशामध्ये तुम्ही बघा, विदर्भ राज्य आहे, भोजकट नावाचा राज्य आहे, कुंडिनपूर नावाची राजधानी आहे त्याची. म्हणजे आमचं विदर्भ राज्य महाभारतकालीन, रामायण महाभारतकालीन वेळापासून होतं. तुम्हाला सांगते, आपला हा श्रीराम जे आहेत ते सुद्धा विदर्भाचे नातू आहेत, म्हणजे दशरथांचा मुलगा. आणखीन ह्याची अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा, त्याचप्रमाणे दमयंती ही सुद्धा, त्याचप्रमाणे रुक्मिणी कृष्णाची पत्नी, ह्या सर्व आपल्या विदर्भाच्याच. ह्या कुंडिनपूर जे आहे, कौंडण्यपूर अमरावतीचं, तिथूनच श्रीकृष्णाने त्यांना पळवलं होतं रुक्मिणीला. अशा सुंदर सुंदर कन्या सर्व आपल्या विदर्भाच्याच आहे. आणि हे सर्व माहिती पूर्वीपासूनची आहे, अनेक ऋषीमुनी आपल्या विदर्भाची विदर्भातील आहे. आणि ह्याच विदर्भ आपला स्वतंत्र विदर्भ राज्य होता. खूप लांब लांबपर्यंत विदर्भाचं राज्य देश होतं, राज्य नाही चांगलं देश होतं हे. आणि नंतर कालांतराने हा पूर्ण देश असा कट होत गेला आहे गेला. नंतर ही नागपूर राजधानी जी होती आमची, 250 वर्ष नागपूर राजधानीने आपलं आहे भोगलं, पूर्ण राजशाही थाट भोगला. आणि ही नागपूर राजधानी आज उपराजधानी झाली. केव्हाच्या काळापासून, जेव्हा सेंट्रल प्रोव्हिन्स होतं तेव्हा नागपूर राजधानी होती. त्याच्यानंतर मध्य प्रांतात आपण गेलो तेव्हा नागपूर राजधानी होती. सीपीएन बेरारमध्ये आपण होतो त्याच्यात, तेव्हा पण नागपूर राजधानी होती. नंतर आपल्याला मुंबई द्विभाषिक राज्यात टाकल्या गेलं 1956 1 नोव्हेंबर 1956 तेव्हा हे नागपूर राजधानी आपली चालली गेली. त्याच्यानंतर अजून परत आपल्याला मुंबई द्विभाषिक राज्यात टाकलं 1956 ते 1960 तर तेव्हा आपल्याला मुंबई द्विभाषिक राज्यात टाकलं. आपण तेव्हा पण असं सतत आपल्याला म्हणजे असं टोलवत गेलं आहे आपल्या आपल्याला विदर्भाला. हा इकडून लाताडतोय चेंडूसारखं, तो तिकडून लाताडतोय, आपलं अस्तित्वच नसल्यासारखं झालं आहे. खरं तर आमचं स्वतंत्र राज्य आम्हाला का मिळत नाही आहे, तुम्हाला सांगते. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 1947 साली तर त्याच्यानंतर अनेक राज्य, अनेक छोटे छोटे संस्थान होते, अनेक छोटे छोटे प्रांत होते, यांना सर्वांना एकत्रीकरण करायचं होतं, त्यांचं पुनर्गठन करायचं होतं. कारण की खूप छोटे छोटे राज्य झाले होते. आणि मग यांना एकत्रीकरण करताना हे कसं करायचं, 562 संस्थान आणि प्रांत होते. मग याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि हे सर्वजण त्यांनी एकत्र, त्यांनी पहिल्यांदा दार आयोग केलं. दार आयोग हे राज्याच्या पुनर्गठनासाठी आणि एकत्रीकरणासाठी त्यांनी योजलं. मग त्याच्यानंतर जे व्ही पी कमिटीमध्ये जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल, पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या, असे सर्व ते म्हणजे स्वतः काँग्रेसमधलं होते. त्यावेळेस काँग्रेसचंच राज्य होतं आणि ते स्वतः त्याच्यामध्ये होते. आणि त्यांनी पण सांगितलं, तसंच दार आयोगांनीच पण सांगितलं. आणि तुम्हाला सांगते, 14 ऑक्टोंबर 1948 रोजी दार आयोगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवेदन दिलं होतं की 4 राज्य झाले पाहिजे इथे महाराष्ट्राचे, 4 राज्य झाले पाहिजे. मराठवाडा आहे, महाविदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर कोकण भाग आहे. अशा प्रकारे 4 राज्य झाले पाहिजे. त्याचप्रमाणे 1955 रोजी त्यांनी फजल अली आयोगाला पण निवेदन दिलं होतं की 4 राज्य झाले पाहिजे. आता फजल अली आयोग काय, हे दोन तर आयोग झालेच, तिसरा फजल अली आयोग केला होता यांनी की बाबा राज्याचा पुनर्गठन, म्हणजे स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन. तर यांच्यामध्ये स्वतः ते फजल अली होते जे न्यायाधीश होते, नंतर हृदयनाथ कुंजरू होते आणि ए के पन्नीकर, असे तिघांचा हा कमिटी होती. त्यांनी सुद्धा सांगितलं विदर्भ राज्य झालं पाहिजे. ह्या फजल अली आयोगाने तर डायरेक्ट
16 राज्यांचं एक नकाशा काढून दिला होता ज्याच्यामध्ये विदर्भ राज्य होतं आणि मुंबई हे सुद्धा केंद्रशासित प्रदेश करा असं सांगितलं. मग त्याच्याप्रमाणे त्यांनी बरंच सगळं खलविखल झाला, हे झालं ते झालं आणि मग यांनी सगळं ठरवलं. मग आता यांनी सांगितल्यानंतर पुन्हा 1956 साली यांना असं वाटलं की नाही, विदर्भातल्या लोकांच्या जनमताचा जोपर्यंत एकत्रीकरण करणार नाही तोपर्यंत त्यांची काँग्रेसची सत्ता येणार नाही. म्हणून यांनी काय केलं की आमच्या विदर्भाला बांधून ठेवायसाठी 28 सप्टेंबर 1953 साली एक नागपूर करार केला आणि त्याच्यामध्ये सर्वांना विदर्भातील लोकसंख्या जेवढी होती त्या 23% त्याप्रमाणे सर्वांना एकत्रीकरण करून त्यांचा त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही हिस्सा देऊ असं आम्हाला बांधून घेतलं विदर्भाला. आणि त्याच्यामध्ये या पश्चिम महाराष्ट्राचे आणि विदर्भातील संयुक्त महाराष्ट्रवादी जे होते त्यांना एकत्र केलं म्हणजे विदर्भवाद्यांचा एक गट होता, एक विदर्भवाद्यांचा अपरक्ष म्हणजे संयुक्त महाराष्ट्रवादी गट होता, त्या संयुक्त महाराष्ट्रवादी विदर्भातल्या गटाला जवळ केलं आणि त्यांच्याकडून आमच्या विदर्भवाद्या नेत्यांना लाताडलं आणि आमच्याकडून असं बांधून लिहून घेतलं की नागपूर करार 23% आम्ही तुम्हाला देऊ हर बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये मंत्रीपद आलं, धार्मिक स्थळावरचं आधिपत्य आलं, नोकऱ्या आल्या, सर्व बाबतीतला निधी आला, पण आम्हाला त्यांनी कधीच तो निधी दिला नाही. एवढंच नाही, नागपूर करार केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की 1 मे 1960 रोजी आम्हाला महाराष्ट्रात टाकून दिलं आणि यशवंतराव चव्हाण ते म्हणायला लागले की आम्ही एवढं तुम्हाला, तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही तुम्हाला झुकतं माप देऊ असं म्हणायला लागले. म्हणजे इतकं आम्हाला सारखं गळी पाडत होते की तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही तुमचं चांगलं करू. इतकंच नाही, 1956 रोजी यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी मराठवाडा वैधानिक विकास पण मंडळ पण स्थापन केलं असं बाकीचे पण केले. पण हे कशासाठी, हे म्हणजे आम्ही ह्यांच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावं, महाराष्ट्रामध्ये जावं म्हणून हे आम्हाला विदर्भवाद्यांना दिलेलं हे चॉकलेट होतं. आम्हाला त्यांनी जेवण नाही दिलं असे अनेक प्रलोभन दिले त्यांनी आम्हाला आणि काय केलं शेवटी, आम्हाला कधी निधी नाही मिळाला. आमचा निधी कधी येत होता तर तो वर्षाच्या अखेरपर्यंत ते तसेच ठेवायचे आणि वर्षाच्या अखेर तो पुन्हा वळता करून घ्यायचे. सिंचनाचंच तर बघा, 75,000 करोड रुपये आमचे सिंचनाचे पळवले. त्यांचं त्यांनी कृष्णा खोरे धरण पूर्ण केलं आणि आमचं गोसेखुर्द धरण पूर्ण केलं नाही. असं प्रत्येकच बाबतीत असं झालं. आता आमच्या विदर्भातलं आमचे 11 जिल्ह्यांमधला अमरावती विभाग, त्याचे अमरावती विभागातले अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि नागपूर विभाग म्हणजे नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली असे 11 जिल्हे जे आहेत ते विदर्भात येतात. आणि या विदर्भातला जो निधी आहे तो पण ते पळवायचे. आमच्या विदर्भातले 23% नोकऱ्या ते पण आम्हाला दिल्या नाही. दिल्या किती, 7-8% आणि MPSC मध्ये तर फक्त 2% आम्हाला नोकऱ्या दिल्या. हा आमचा अन्याय सतत चालू राहिला ह्यांच्यावर ह्यांचा. आणि आमचे जे 66 आमदार होते पूर्वी, आता 62 झाले, पण ते 66 आमदारांपेक्षा त्यांचे आमदार जास्ती होते. मग ते काय करायचे, प्रत्येक वेळेसचा निधी सगळा लपळून घेऊन जायचे किंवा आमच्या विदर्भातल्या नेत्यांचं काही चालू द्यायचे नाही. त्यांनी तर आम्हाला, त्यांनी आम्हाला काय केलं असं, आम्हाला तुकडा फेकल्यासारखं मुद्दामून आमचे 4 मुख्यमंत्री केले. एक मासा कन्नमवार म्हणजे दादासाहेब कन्नमवार पहिले, नंतर मग वसंतराव नाईक, तिसरं सुधाकरराव नाईक आणि चौथे म्हणजे देवेंद्र फडणवीस. मग लोकांना पहिल्यांदा काय वाटलं की बाबा नाही, आपल्याकडचे मुख्यमंत्री आहे, सगळं ते चांगलं करतील. इतकंच नाही, काँग्रेसचं जेव्हा राज्य होतं तेव्हा काँग्रेसने, जेव्हा पण काँग्रेसचं राज्य होतं सुरुवातीपासून म्हणजे पहिल्यापासून, त्यांनी बनारस, बँगलोर, कलकत्ता, नागपूर जिथे जिथे 7-8 ठिकाणी त्यांनी अखिल भारतीय अधिवेशनात त्यांनी त्यांचे ठराव केले होते की विदर्भ राज्य आम्ही देऊ म्हणून, पण त्यांनी विदर्भ राज्य दिलं नाही. दार आयोग, JVP कमिटी, फजल अली आयोग यांनी पण सांगितलं की आम्ही विदर्भ राज्य देणार, पण कुठे माशी शिंकली, आम्हाला अजूनपर्यंत काम मिळालं नाही विदर्भ राज्य. 118 वर्षापासून आम्ही वाट पाहतोय, 3 पिढ्या गेल्या आमच्या. त्याच्यानंतर मग आता यांनी दिलं नाही म्हणून मग BJP आली. ती म्हणे आता हा मुद्दा एकदम चांगला नंबर 1 मुद्दा आहे म्हणून मग देवेंद्र फडणवीस, गडकरी, नितीन गडकरी हे सगळे दिग्गज उतरले, मोठे मोठे रथी, महारथी आणि त्यांनी आणखी मुनगंटीवार हे सर्वजण उतरले म्हणे आम्ही तुम्हाला विदर्भ देतो, आमच्यावर विश्वास ठेवा म्हणून त्यांनी 2010 ते 2014 त्यांनी जनजागरण केलं. निवडणूक येणार होती 2014 तोपर्यंत त्यांनी एवढं जनजागरण केलं प्रत्येक ठिकाणी, विदर्भ कसा फायदेशीर आणि कसा कायदेशीर असं देवेंद्र फडणवीसांचं वाक्य प्रत्येक पेपरात येत होतं. अशा प्रकारे
त्यांनी आम्हाला फसवलं, आम्हाला विदर्भ दिला नाही. मग त्याच्यानंतर अजून बाकीच्या वेगवेगळ्या तुमसरेतल्या आंदोलनामध्ये चौधरी नावाचा पोलीस अफसर, त्याच्यानंतर अजून बाकी ठिकाणी अजून सगळ्या ठिकाणी 18 लोक शहीद झाले. आणि शेतकऱ्यांची तर सिंचनाचे पैसे पळवल्यामुळे 47,000 शेतकऱ्यांच्या आमच्या आत्महत्या झाल्या इथे कोरडवाहू जमीन. आणि मग हे 47,000 शेतकरी हे शहीद नाही का काही हे आम्हाला हे सांगतात की बाबा पश्चिम महाराष्ट्र तयार करण्यासाठी 105 हुतात्मे झाले. अरे 105 हुतात्मे मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून झाले, ते गुजरातमध्ये मुंबई जाऊ नये किंवा केंद्रशासित प्रदेश होऊ नये म्हणून नाही ते 105 हुतात्मे झाले. पण ह्या 105 हुतात्म्यांचा ब्लॅकमेल करून आमच्या मराठी भाषेत विदर्भ जनतेला हे का फसवतात, आम्हाला पूर्ण स्टोरी माहिती आहे. आम्ही फसणार नाही यांच्या बोलण्याने, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आम्ही त्यांना नमन करतो, पण ते आमच्या 18 लोक शहीद झाले त्यांच्यासाठी नमन करतात का, कधी श्रद्धांजली देतात? नाही देत. मग आम्ही म्हणतो आमच्या इथे 47,000 शेतकरी सगळे आत्महत्या केल्या, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं हे आम्ही आता सांगितलं. 10 पूर्ण आता जे खासदार आहेत सगळ्यांना आम्ही राजीनामे मागितले की तुम्ही त्यांच्यासाठी कधी बोलले नाही, कधी नागपूर विधानभवनमध्ये बोलले नाही, तुम्ही विधिमंडळाच्या त्या अधिवेशनात कधी बोलले नाही. जे एवढे शेतकरी झाले तुम्ही करता काय, आमचे जनप्रतिनिधी म्हणून आमचे बोलायला जायला पाहिजे, ते तुम्ही काहीच बोलत नाही. मग असं सर्व अन्याय होऊन राहिले, अतिशय अन्यायामध्ये गळचेपी होऊन राहिली विदर्भाची. आणि केसांनी गळा कापला म्हणजे काँग्रेसनी, राष्ट्रवादी काँग्रेसनी, शिवसेना तर विरोधातच आहे. शिवसेना म्हणते अखंड महाराष्ट्र पाहिजे, अखंड. अरे तुमचं घर तर अखंड आहे का, तुमचं पार्टी तरी अखंड आहे का? आता तर दोन तुकडे झाले, तुमची पार्टीच अखंड नाही. तुमच्या एका घरात दोन पक्ष चालू शकतात, शिवसेना आणि मनसे. मग आम्ही दोन राज्य मागितले तर काय बिघडतं? हिंदी भाषिकांचे 12 राज्य आहेत, बंगाली भाषिकांचे 2 राज्य आहेत, तेलुगू भाषिकांचे 2 राज्य आहेत. पण मराठी भाषिकांचे 2 राज्य झाले तर काय बिघडलं? कुठं तुमचं हे नुकसान झालंय? काहीच नाही. मग तुम्ही असे आमच्यासाठी का करतात? तुम्ही जे सगळे जे असे हे लावले आहेत ते बाकीच्या राज्यांना लावले ते का कधी? नाही, कधीच नाही लावले. आता विरोध करायचा म्हटलं तर तसे पुष्कळला विरोध होता, जसा तिब्बतमधून सिक्कीम होताना विरोध होता, तेलंगणा आंध्र प्रदेशमधून तेलंगणा होताना विरोध होता, पंजाब आणि हिमाचल प्रदेशला विधिमंडळाचा ह्याचा विरोध होता, उत्तर प्रदेशमधून उत्तरांचल होताना विरोध होता. पण शेवटी झालेच ना, असा आमचा विदर्भ होणारच आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि मी तर म्हणते शिवसेनेला, अहो तुम्ही जर हे जर असं म्हटलं, हे भाजपचा पकडलेला हा हुकमाचा एक का विदर्भाचा जो त्यांनी मुद्दा घेतला होता, हा जर तुम्ही त्यांच्या म्हटलं असं तुम्ही का दिलं नाही म्हणून हा जर उचलला असता ना शिवसेनेने, तर बघा शिवसेनेला चांगलं इथं मतं मिळाले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. हे बाळासाहेब ठाकरे त्यांची भूमिका होती, ज्यावेळेस तेव्हा महाराष्ट्र तयार होतो तर मराठी भाषिकांचे वारे वाहू लागले होते की मराठी भाषिकांचं पण राज्य व्हावं कोणी, कारण की कन्नड भाषिकांना कर्नाटक मिळालं, यांना मिळालं, त्यांना मिळालं, गुजरात त्यांना गुजरात मिळालं, मराठी भाषिकांना पण पाहिजे होतं म्हणून ते संयुक्त महाराष्ट्र पाहिजे म्हणून मराठी भाषिकांचं त्यावेळेस, म्हणून त्यावेळेसची ती भूमिका ती आता कालांतराने बदलली पाहिजे. आता ते कधी म्हणतात की सिंदखेड राजामध्ये जिजाऊ मा जिजाऊ आहे आणि शिवरायांचा आम्ही ताटातूट करणार नाही. अरे काय ताटातूट करणार नाही, आज आमचे पण पोरं अमेरिकेत आहे. आम्ही असं कधी म्हटलं? आज प्रत्येक घरातील कुणी ना कुणी अमेरिकेत आहे, लंडनमध्ये आहे, कुठे कुठे आहे. मग त्यांच्या पण घरात ताटातूट झाली ना, आम्ही आधी कधीच म्हटलं. आता सांगते शिवसेना सुद्धा प्रत्येक वेळेस तिथे, जेव्हा 1956 मध्ये कर्नाटक झालं तेव्हा कर्नाटकातले लोक काही 840 गावात कर्नाटकात गेली, त्यांच्यासाठी या शिवसेनेचा जीव दुखतो. पण आम्ही एवढ्या वर्षापासून 118 वर्षापासून ते तुटून राहिलो, आमचा विदर्भ आम्हाला द्या, विदर्भ आम्हाला पाहिजे. पण ह्यांचा आधी कधी आमच्यासाठी जीव दुखला नाही का? आम्ही सावत्र होतो का? हे 4-4 मुख्यमंत्री जरी झाले तरी सुद्धा ह्या 4-4 मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी काय केलं? विदर्भाला घेऊन चालणारा आम्हाला कधी विदर्भाचा मुख्यमंत्री मिळालाच नाही. खरं तर आता जर मिळाला असता तर त्यांनी आवाज उठवले असते, स्वतःची खुर्ची गेली असती तरी चाललं असतं, पण आवाज उठवले असते. आताचे जे आमदार आहेत विदर्भाचे, तर त्यांना खरं असतं ना, त्यांनी खरं जर नमक जर खाल्लंय विदर्भाचं, जमीन विदर्भाच्या जमिनीतले पैदा झालेले आहेत, पण त्यांनी जर आवाज उठवला असता तर आम्ही त्यांना मानलं असतं. पण आज आम्हाला कुणाशीच प्रेम वाटत नाही, कारण कुणीच खासदार कुणीच आमदार आज विदर्भाचं वी सुद्धा बोलत नाही, सगळे विदर्भाच्या विरोधात आहे. फक्त एक विदर्भ राज्य आंदोलन समिती सतत मागून राहिली की विदर्भ आम्हाला पाहिजे म्हणून 12 वर्षापासून सतत लढून राहिली, आणि आम्ही तो घेणारच. विदर्भ आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही घेणारच आणि घेणारच.